वेदना जशा माणसांना होतात तशा झाडांनाही होतात. म्हणून वेदनामुक्त झाड करण्यासाठी विरारमध्ये दिनांक 3 जून रोजी सकाळी 10 वाजता एक नवा उपक्रम राबवण्यात आला. मुंबईपेक्षा विरार शहर हे अधिक झाडांचा भाग म्हणून ओळखले जाते. येथेच सर्वात जास्त झाडे आढळतील, पण विकासकामे करताना तेथे अनेक वर्षांपासून बहरत असलेल्या झाडांना खिळे, काँक्रीट, डांबर असे सर्व लागलेले दिसून आले. झाडांचा श्वास जकडून टाकलेली अनेक उदाहरणे ह्या अभियानाद्वारे समोर आली आहेत. त्यातच वाढत्या शहरीकरणामुळे व्यवसायांचे प्रमाण वाढले आणि मग जाहिरातींसाठी सर्रास झाडांचा वापर होऊ लागला. रस्त्याकडेला असलेली ही झाडे जाहिरात लावण्याचे हमखास ठिकाण बनले. झाडांना मोकळा श्वास घेण्यासाठी आंघोळीची गोळी गेल्या 3 महिन्यापासून खिळेमुक्त झाड हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवत आहे. आंघोळीची गोळी आणि इतर सामाजिक संस्थांनी राबवलेल्या खिळेमुक्त झाडे ह्या उपक्रमाअंतर्गत सर्व झाडांना प्रथम खिळेमुक्त करून त्यानंतर त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी त्यांच्याभोवती जाळे तयार करण्यात येणार आहे. ह्या कामी प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे. ह्या अभियानाअंतर्गत विरार पश्चिम ST स्टँडजवळील आणि रेल्वे स्टेशनजवळील 50 झाडांचे जवळपास 150 खिळे काढण्यात आले. नमस्कार, मी डॉक्टर गणेश शांताराम कदम विरार येथे राहतो. गुरुमा केअर्स अँड क्युअर्स प्रायव्हेट लिमिटेड याच्या वतीने आम्ही आंघोळीची गोळी यांच्या सहकार्याने खिळेमुक्त झाडं हा अभियान काल राबवला होता विरारमध्ये. या अभियानाचा उद्देश असंच की जसं आपल्याला वेदना होतात तशा झाडांनाही वेदना होतात, त्या वेदना कमी करण्यासाठी आपण पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांच्या वेदना जर कमी केल्या तर हीच झाडं आपल्याला पुढे जगवतील हा एक उपक्रम घेऊन आम्ही विरारमध्ये आलो. विरारमध्ये नागरिकांना आम्हाला आव्हान असं करायचं आहे की जे आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये जी झाडं आहेत त्यांची जरी त्यांनी देखभाल केली, म्हणजे किळेमुक्त स्टॅपलर पिन्स, ॲडव्हर्टिजमेंट वगैरे करताना लावलेले जे काही लोखंड आहे तर तो कमी केला तर आपण पर्यावरणाचं संतुलन राखू, पर्यायाने आपण आपल्यालाच जीवन जगण्यासाठी प्रयत्न करू असा हा प्रयत्न आहे. आम्ही जेव्हा अभियानाला सुरुवात केली तेव्हा नागरिकांनी जसं आम्ही बघितलं मल्लिका मानसे जे दुकान आहे त्यांच्यासमोर असलेली झाडं त्याच्यामध्ये मोठमोठे खिळे ठोकले होते. त्या दुकानदाराने आम्हाला सहकार्य केला आणि असा सांगितलं की ही जी दोन झाडं आहेत माझ्या दुकानासमोरची ती आजपासून मी दत्तक घेतो, याच्यावर कुठलाही खिळा किंवा कुठलाही बॅनर की लागणार नाही याची मी काळजी घेतो.